मंचावर उपस्थित आमचे सहकारी सह पोलीस आयुक्त श्रीमती अस्वती डोरजे, आमचे सहकारी एडिशनल सीपी श्री प्रमोद शेवाड़े, एडिशनल सीपी क्राइम श्री संजय पाटिल यांनी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे, आमचे डीसीपीज सर्व जोनल डीसीपीज ईओडब्ल्यू आणि इतर सर्व शाखेचे डीसीपीज, आमचे सहकारी पोलीस अधिकारी कर्मचारी इथे उपस्थित, सर्व नागपूर शहराचे नागरिकगण ज्यांचे आज मुद्देमाल परत करण्यासाठी आज इथे बोलवण्यात आला होता, शहराचे शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य, भरोसा सेलचे काउन्सिलर्स, आमचे पत्रकार बंधू आणि इथे उपस्थित सर्व अतिथीगण, मी सर्वप्रथम आमचे तर्फे आणि आमचे पूर्ण शहर पोलीस दलांतर्फे आपल्याला दिवाळी दीपावलीची हार्दिक शुभेच्छा देतो आणि पोलीस भवनचे या कार्यक्रमास आपले सर्वांचे स्वागत करतो। अत्यंत एक दीपावलीचे सणानिमित्ताने जे आम्ही जप्त केलेले मुद्देमाल परत करण्याची आज हे कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेली आहे। आज अंदाजन 1100 असे प्रकारचे लोकांचे अंदाजन 4.25 कोटीचे सुमारासचे मुद्देमाल परत करण्यात आलेली आहे, परत करण्यात आलेली आहे। आणि आम्ही विशेष करून आपल्याला सांगतो की मुद्देमाल ज्यावेळी आम्ही जप्त करतो त्यावेळी मुद्देमाल परत करण्यामध्ये जप्त करण्यामध्ये चोरी गेल्यानंतर जप्तीचे कारवाई आणि जप्तीनंतर मुद्देमाल परत करण्याची कारवाईमध्ये काही प्रोसिजर असते आणि ते प्रोसिजर खरं फार अवघड असते। यामध्ये जप्तीनंतर सुपूर्तनामाचे आदेश कोर्टाकडून घ्यावा लागते आणि या सर्व प्रकरणांमध्ये काही वेळ पण जातो, परंतु आमचे हे नेहमीसाठी हे प्रयत्न असते की जोपर्यंत ते चोरी गेलेले किंवा फसवणूकचे जोपर्यंत रक्कम फिर्यादीला विक्टिमला भेटत नाही तोपर्यंत आमच्यावर जे लोकांची जी अपेक्षा पोलीस यंत्रणाकडून आहे ते पूर्ण होत नाही। म्हणून आम्ही वेळोवेळी अशा प्रकारचे मुद्देमाल परत करण्याचे कार्यक्रम आयोजित करत असते। मागच्या वर्षी पण आपल्याला आठवण असेल ज्यावेळी कमाल चौकचे मार्गावर 1.5-4.5 कोटीचे सुमारासचे एक सराफाकडून सोने चांदी चोरी गेले होते, ते आम्ही जप्त केले आणि जप्त केल्यानंतर 1 महिन्याच्या आतच त्यांना याच पोलीस भवनचे उद्घाटन प्रसंगी ते माननीय त्या तत्कालीन गृहमंत्री यांचे हस्ते ते परत करण्यात आला होता। अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे स्तरावर आमचे पोलीस दलांकडून होत असते। आज 4 कोटीचे सुमारासचे मुद्देमाल आम्ही परत करत आहे, परंतु आता मागचे 1 वर्षीचे जप्तीचे कारवाई सांगायचे असतील तर किती कोटीमध्ये आम्ही जप्त केलेले आहे आणि सर्व मुद्देमाल असे लोकांचे त्यांचे वेगवेगळे प्रकारचे मुद्देमाल गेले, कोणाचे मंगळसूत्र गेले, काही नवयुवक यूथ, काही कॉलेज स्टुडंट्स, स्कूल स्टुडंट्स यांचे मोबाईल फोन चोरी गेले, कोणाचे काही लॅपटॉप्स गेले, आयपॅड्स गेले, मोटरसायकल गेले, अशा कॅश गेले, अशा प्रकारचे सायबर क्राईममध्ये फसवणूक झालेली रक्कम, अशा भरपूर मुद्देमाल आज परत करण्यात आलेले आहे। आम्ही सर्व अशा प्रकारचे विक्टिम्सला शुभेच्छा देतो आणि सर्व नागपूर शहराची जनताला आम्ही आश्वासन देऊ इच्छितो की जोपर्यंत जनताची जी अपेक्षा पोलीस दलाकडे आहे जे जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे काम पूर्ण होत नाही, असे प्रकारचे मानसिकता ठेवून नागपूर शहर पोलीस दल पूर्णपणे कार्यरत आहे आणि जशा प्रकारचे नागपूर शहराची जनता पोलीस दलावर विश्वास दाखवत आहे त्याबद्दल आम्ही आपले सर्वांचे आभारी आहोत।